नमस्कार, आपल्या सर्वांचं इथे स्वागत. आज जागतिक अंडी दिनानिमित्त महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात अंतर्गत असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र दूध बर्डी नागपूर, कृषी विज्ञान केंद्र सांगली 2 आणि कृषी विज्ञान केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातील तरुणांना अंडी उद्योगात रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शनासाठी डॉक्टर अजित रानडे सर यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. डॉक्टर अजित रानडे सर हे सहयोगी अधिष्ठाता मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, तसेच एक जागतिक स्तराचे नामवंत पोल्ट्री एक्सपर्ट म्हणून त्यांची प्रचिती आहे. सर्वांना मी सरांचं स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक कर्नल डॉक्टर ए एम पातुरकर सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी त्यांचं देखील या प्रसंगी स्वागत करतो. नमस्कार सर, आणि आपलं स्वागत आहे. या प्रसंगी आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर माननीय डॉक्टर लाखन सिंग सर, संचालक अटारी पुणे झोन 8, हे देखील आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा होणारा माझ्या मते पहिलाच जो कार्यक्रम आहे जो लाखन सिंग सर इथे उपस्थित आहेत, आणि आपण आपल्या वेळात वेळ काढून आप यहां जॉईन हुए, उसके लिए हम आपके आभारी हैं सर. आपका स्वागत है सर. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत विस्तार शिक्षण संचालनालयातील संचालक डॉक्टर बिकाने सर देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. बिकाने सर, आपला देखील स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सोमकुवर सर आणि शिरवळ पशुवैद्यक महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर आहेर सर हे देखील आपल्या सोबत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचं देखील इथे स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात जसं आपण ठरवलं होतो त्याप्रमाणे सर, आणि जसं आता लाखन सिंग सरांनी जो निर्देश दिला त्या पद्धतीने जर आपली अनुमती असेल तर मी लाखन सिंग सरांना पाचारण करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. बिकाने शॉर्ट मध्ये घेतो मी. जागतिक अंडी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या कृषी विज्ञान केंद्र नागपूर, कृषी विज्ञान केंद्र सांगली तसेच कृषी विज्ञान केंद्र ठाणे यांच्या वतीनं महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत ज्या कार्यक्रमाचं आज आयोजन केले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या प्रेरणेतनं आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर पातुरकर सर. कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, आणि याच्यावरती ज्यांचं सतत मार्गदर्शन आणि नियंत्रण असतं ते अटारी पुणे येथील संचालक डॉक्टर लाखन सिंग सर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले, आणि ज्यांचं कृषी विज्ञान केंद्र ठाणे याला मार्गदर्शन मिळतं ते डॉक्टर रानडे सर, शिरूळ पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर आहेर सर जे कृषी विज्ञान केंद्र सांगली येथे मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावतात, तसेच नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सोमकुवर सर ज्यांचं नागपूर 2 कृषी विज्ञान केंद्राला सातत्याने मार्गदर्शन लाभतं, आणि या कार्यक्रमात महाराष्ट्रातून सहभागी झालेले शेतकरी बांधव, तरुण मित्रवर्ग, मी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. कृषी विज्ञान केंद्र ची स्थापना, या 3 कृषी विज्ञान केंद्राची स्थापना ही नुकतीच झालेली आहे. गेल्या 2 ते 2 वर्षामध्ये 3 कृषी विज्ञान केंद्र विशेष आमच्या महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाला देण्यात आलेली आहेत, आणि या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत विस्तार कार्य जे आमच्या विद्यापीठामध्ये होतं हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच या कृषी विज्ञान केंद्राचा सिंहाचा वाटा असणार आहे, मोलाचा वाटा असणार आहे. परंतु काही प्रशासकीय कारणामुळे थोडाफार जरी विलंब झालेला असेल तरी आता वेगाने कृषी विज्ञान केंद्राची कामं पुढे नेण्याच्या दृष्टीनं सातत्यानं माननीय कुलगुरू महोदय हा पाठपुरावा करत आहेत. अटारीचे डायरेक्टर लाखन सिंग सरांचे सातत्याने आम्हाला मार्गदर्शन होत आहे, आणि त्यातनं आता याला अगदी मूर्त स्वरूप येत आहे. आता डॉक्टर आहेर सर, डॉक्टर सोमकुवर सर हे येत्या
सोमवारी 11 तारखेला त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आदेश त्या ठिकाणी काढणार आहेत. आणि मला वाटतं की येत्या आठवड्याभरामध्ये दोन्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये या दोन सहयोगी दिसतातच्या याच्या प्रमाणे कार्याला आरंभ होईल. त्याचबरोबर ही कृषी विज्ञान केंद्र अतिशय सक्रिय होण्याच्या दृष्टीनं सातत्यानं विस्तार संचालनालय आणि विद्यापीठ माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. आणि निश्चितच डॉक्टर लाखन सिंग सर आणि आयसीआरच्या ज्या काही निर्देश आहेत आणि ज्याप्रमाणे यांची वाटचाल व्हावी या दृष्टीनं आम्ही कार्य करण्यासाठी तत्पर आहोत. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं की आमच्या कृषी विज्ञान केंद्राचा महाराष्ट्र पातळीवरचा हा पहिलाच असा अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि सातत्याने आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत स्थानिक पातळीवरती आमच्या कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजनबद्ध पुढे नेणार आहोत. परंतु या कार्यक्रमाच्या स्वरूपात आज हा आमचा एक लॉन्चिंगचा प्रोग्राम कृषी विज्ञान केंद्राच्या विस्तार कार्याचा आहे आणि तो माननीय कुलगुरू महोदय आणि माननीय संचालक महोदय यांच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपन्न होत आहे. आणि माननीय महोदयांना वेळ कमी असल्यामुळे मी जास्त न बोलता आजच्या जागतिक अंडी दिनाचं औचित्य साधून देशातील नामवंत आमचे पोल्ट्री एक्सपर्ट डॉक्टर रानडे सर पुढे आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. परंतु जागतिक अंडी दिनाच्या निमित्तानं अंड्याचं आहारातील महत्व आणि एकंदरीतच या अंडी उद्योगामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी या सर्वच गोष्टीवरती ते त्यांच्या व्याख्यानामध्ये प्रकाश टाकणार आहेत. मी परत एकदा सर्व मान्यवरांचं आणि सहभागी बांधवांचं शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीनं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि पुढील सूत्र हे डॉक्टर लांडगे सर यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. आपण थोड्या वेळातच पूर्ण तीनही कृषी विज्ञान केंद्राची वाटचाल आणि येणाऱ्या काळातील त्यांचे जे कार्य असतील याच्याबद्दल फार सोप्या पद्धतीने सरांना सांगितलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे. लखन सिंग सरांना पण मी आश्वासित करू इच्छितो, आपण इथे तिघही कृषी विज्ञान केंद्राचे इन्चार्ज या कार्यक्रमामध्ये आहेत, डॉक्टर उलेमाले सर, डॉक्टर जगदाळे सर आणि मी. सरांना मी आश्वस्त करू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत चांगला चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. मी आता यापुढे यापुढील कामासाठी डॉक्टर लाखन सिंग सर, संचालक अटारी पुणे, मी यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. डॉक्टर लाखन सिंग सर प्लीज. ओके, थँक्यू थँक्यू. आप सभी को मेरा नमस्कार. आज ये वर्ल्ड एग डे सेलिब्रेशन के अवसर पर हमारे मार्गदर्शक ऑनरेबल कुलगुरु मापसू नागपुर डॉक्टर बिकाने जी, संचालक एक्सटेंशन एजुकेशन, और जितने आयोजक हेड्स ऑफ केवीकेस और पूरे महाराष्ट्र से जुड़े हुए दूसरे कृषि विज्ञान केंद्र के अध्यक्ष और हमारे जो पोल्ट्री एग प्रोडक्शन से जुड़े हुए हमारे शेतकरी बंधु, आप सभी को आज इस शुभ अवसर पर मैं सभी को पहले तो बधाई देना चाहता हूँ और आपका आईसीआर अटारी पुणे की तरफ से आपका स्वागत भी करता हूँ. वास्तव में ये हमारा मापसू का ये अभी इस पर ये पहला कार्यक्रम मैं कह सकता हूँ, जैसा अभी बिकाने जी भी बोल रहे थे, लेकिन ये बहुत ही इम्पोर्टेंट हमारा आज का दिन है. जैसे वर्ल्ड एग डे जो आज हम लोग ऐसे 25वां ये वर्ल्ड एग डे आज सेलिब्रेट कर रहे हैं, और इसमें आज हम लोग एक तरह से अवेयरनेस क्रिएट करते हैं कि कैसे हम जो न्यूट्रिशनल सिक्योरिटी करें, किस तरीके से हमारा जितने भी लोग हैं, हमारा ह्यूमन बीइंग्स हैं, उनका स्वास्थ्य का कैसे ख्याल रखें. तो ये वास्तव में जो मैं पढ़ता भी रहता हूँ, कभी सुनता भी रहता हूँ, हमारे कृषि विज्ञान केंद्रों का इसमें बहुत बड़ा योगदान भी होता है कि हमारे जो शेतकरी बंधु हैं उनकी आय में वृद्धि करने के लिए, जो डबलिंग फार्मर्स इनकम का जो हमारा मुख्य उद्देश्य है, इसमें हमारा ये पोल्ट्री सेक्टर है, एग प्रोडक्शन के लिए है, इसका बहुत बड़ा महत्व हो जाता है. अगर हमारे किसान भाई पोल्ट्री फार्मिंग को, एग प्रोडक्शन को, एक जो हम बैकयार्ड पोल्ट्री के रूप में ही काम करते थे, और हम लोग अभी फोकस भी करते हैं कि बैकयार्ड पोल्ट्री करना चाहिए, कोई भी छोटा किसान है या लैंडलेस फार्मर है, मार्जिनल फार्मर है, वो भी एक बैकयार्ड पोल्ट्री कर लेते थे. लेकिन आज हमको थोड़ा सा शिफ्ट होने की भी जरूरत है.
हम कैसे बैकयार्ड पोल्ट्री से एक कॉमर्शियल पोल्ट्री फार्मिंग की तरफ कैसे बढ़े, इसके लिए हमें बड़ा सोचने की बात है। उस पर हमें अवेयरनेस क्रिएशन करना होगा, उसमें एंटरप्रेन्योरशिप डेवलपमेंट करना होगा, और उसमें हम लोग जो ऐसा एक मैसेज भी देने की जरूरत है कि हमारा जो कहना चाहिए हर व्यक्ति के लिए ये लो कॉस्ट प्रोटीन भी इससे मिलता है, इसमें हम लोग जो इजीली अवेलेबिलिटी भी होती है। अगर मैं वल्नरेबल एरिया की बात करूं, जैसे ट्राइबल डिस्ट्रिक्ट्स हैं, ट्राइबल एरिया है, वहां पर हमारे किसान भाई और जो विशेषकर महिलाएं इस पोल्ट्री फार्मिंग को बखूबी अपनाती है, इवन इसमें कम पैसा खर्च होता है और इजीली चाहे दो चार वर्ड से लें या लार्ज फ्लॉक से लें, उस पर भी हमारे जो महिलाएं इजीली काम करती हैं और उससे जो एडिशनल इनकम भी गेन करती हैं, उससे बच्चों के लिए या पूरे फैमिली के लिए एक न्यूट्रिशनल सिक्योरिटी के लिए भी ये बहुत अच्छा एक एंटरप्राइज होता है। मैं आपको सभी को ये भी बताना चाहूंगा, जैसे आज का जो फ्राइडे को अक्टूबर के सेकेंड फ्राइडे को ये हम लोग ये सेलिब्रेट करते हैं, लेकिन जो इस बार का मैं देख रहा था मैं कि इसका थीम जो है बड़ा बहुत ही अच्छा थीम है कि ये अभी मैं देख रहा था इसमें थीम है इसका एग्स फॉर ऑल, और इसका जो बताते हैं नेचर्स परफेक्ट पैकेज, ये आज का थीम है। इस पे हम लोग कैसे फोकस करें, कृषि विज्ञान केंद्र भी इस पे आगे एक तरह से बहुत सारी एक्टिविटीज प्लान कर सकते हैं, जो एक्शन प्लान है उनमें भी बहुत सारे ट्रेनिंग का या फ्रंटलाइन डेमोन्स्ट्रेशन का या बहुत सारे अवेयरनेस कंपेन इस पे आयोजित कर सकते हैं। मैं इसमें बहुत सारा इतना बड़ा एक्सपर्ट तो नहीं हूँ, लेकिन मैं ये जरूर कहना चाहूंगा कि हम लोग किस तरीके से जो फीड के लिए फीड मैनेजमेंट को कैसे इसका वो किया जाए, इंफ्रास्ट्रक्चर फैसिलिटी कैसे क्रिएट किए जाए, किस तरीके से मार्केट से कैसे लिंक किया जाए, और किस तरीके से जो हमारे रूरल यूथ्स हैं उनको जो अगर वो कॉमर्शियल पोल्ट्री के लिए अगर आगे बढ़ते हैं तो उनको एक व्यवसाय के रूप में किस तरीके से ले सकें। ये हमारा मापसू ये जो यूनिवर्सिटी है या हमारे ये कृषि विज्ञान केंद्र है, ये मैं तो ये कहूँगा ये बड़ा अच्छा अवसर है जो हमारे तीन कृषि विज्ञान केंद्र इस मापसू हमारे इस यूनिवर्सिटी को मिले हैं, तो ये एक तरह से यूनिक मैं कह सकता हूँ, क्योंकि यहाँ पोटेंशियल है पोल्ट्री के लिए, लाइव स्टॉक के लिए, वेटरनरी साइंस के लिए, डेयरी के लिए, ये सारे ये मैं कहना चाहूंगा हमारी स्ट्रेंथ है। हमारे तीन कृषि विज्ञान केंद्रों को इसमें बहुत आगे जाना चाहिए, इससे जिससे हमारे महाराष्ट्र ही नहीं पूरा देश के कृषि विज्ञान केंद्र एक मॉडल के रूप में जो इससे सीख ले सके कि हमारे जो कृषि विज्ञान केंद्र हैं मापसू के कृषि विज्ञान केंद्र इस क्षेत्र में बहुत आगे बढ़ रहे हैं। और इस चीज से संबंधित मैं और बताना चाहूंगा कि हमारे जो जैसे अभी तीन कृषि विज्ञान केंद्र बता रहे थे, अभी हमारा लेटेस्ट तो हमारा थाने है सांगली, इससे पहले मिल चुका है नागपुर भी हमारा एक एडिशनल केवीके है, तो इनको किस तरीके से एक वाइब्रेंट बनाया जाए, किस तरीके से हमारा जो इसके लिए तो हमें इंतजार नहीं करना है। जैसे हमारे अभी मुझे पता चला था कि अभी आप लोगों ने जो सिलेक्शन की प्रोसेस कंप्लीट कर दिया है, अभी अभी ज्वाइन कराने वाले भी हैं, तो क्यों नहीं हम लोग एक तरह से फिर एक ओरिएंटेशन ट्रेनिंग भी करें, और विशेषकर जो हमारा मापसू की जो टेक्नोलॉजी बैक स्टॉपिंग है, विशेषकर ये लाइव स्टॉक की, वेटरनरी साइंस की या पोल्ट्री की, जो आज तो हम पोल्ट्री पे बहुत अवेयरनेस के लिए काम कर रहे हैं, एक प्रोडक्शन को बढ़ावा देने के लिए काम कर रहे हैं, तो ऐसी यूनिट्स को भी स्टार्ट करने के लिए हम लोग आगे बढ़ें। और महाराष्ट्र गवर्नमेंट में जो ऐसे एनिमल हस्बेंड्री सेक्टर है उनको कैसे उनके साथ समन्वय बनाकर हम लोग इसमें आगे बढ़ें। इसी के साथ माननीय कुलगुरु डॉक्टर पातुरकर जी को मैं अपनी ओर से बहुत बहुत बधाई देता हूं आज के दिन के आपने अपना अमूल्य समय भी दिया है, और हमारे शेतकरी बंधु हैं विशेषकर एग प्रोडक्शन के लिए, पोल्ट्री फार्मिंग के लिए, एजुकेशन के लिए, कृषि विज्ञान केंद्र जो है एक्सटेंशन सिस्टम में एक भूमिका अदा करता है, ये सारे लोगों को आपने जोड़ा है, बहुत सारे हमारे शेतकरी बंधु हैं जो चेन मैनेजमेंट से संबंधित हैं उनको भी इनको इन्वॉल्व किया है, तो आज निश्चित ही पूरे जितने भी हमारे लोग जुड़े हुए हैं उनको एक बहुत बड़ी सीख मिलेगी, मैसेज मिलेगा, और हम आगे एक कॉमर्शियल कहना चाहिए कॉमर्शियल पोल्ट्री फार्मिंग पे एग प्रोडक्शन के लिए आगे बढ़ेंगे। बहुत बहुत धन्यवाद महोदय। धन्यवाद डॉक्टर लखन सिंह सर, आपने बहुत ही सही तरीके से इस आज की जो थीम है
उसके अनुरूप मार्गदर्शन किया है। और हम आपको विश्वास दिलाते हैं कि जैसे आपने कहा कि ये कृषि विज्ञान केंद्र जो तीन मापसू के जो फेस वैल्यू है और जो एनिमल हस्बेंड्री की टेक्नोलॉजी जो है उसके लिए ये जो तीनों कृषि विज्ञान केंद्र है वो एक पथदर्शी कृषि विज्ञान केंद्र करके सामने आएंगे, ये मैं आपको विश्वास दिलाना चाहूँगा इस समय पर। और आपने अपने व्यस्ततम समय में ये जो वक्त हमारे लिए निकाला है और जो मार्गदर्शन किया है, हम उसके लिए आपके आभारी रहेंगे। इसके बाद मैं आग्रह करूंगा। थैंक यू सर। मैं कुलगुरु जी को मैं माफी चाहूंगा कि मैं अभी थोड़ा एक जगह जाना था मुझे, लेकिन मैं इसमें ज्वाइन करना था इसलिए मैं यहाँ रुका। तो काइंडली हमारे ऑनरेबल वाइस चांसलर प्राध्यापक कर्नल डॉक्टर ए एम पातुरकर सर से कि वो हमारे पार्टिसिपेंट्स को मार्गदर्शन करें। डॉक्टर पातुरकर सर प्लीज। धन्यवाद धन्यवाद डॉक्टर भिकाने जी। आज के प्रमुख अतिथि डॉक्टर लखन सिंह जी जो अटारी के डायरेक्टर है, सवेरे से मेरा ये तीसरा प्रोग्राम है, मैं अंडे के ऊपर ही बोल रहा हूँ सवेरे से वर्ल्ड एग डे के इसके अवसर पर। सवेरे डॉक्टर महेश थे, दोपहर में और कोई था, तीसरा अभी डॉक्टर रानाडे इज गोइंग टू स्पीक ऑन वर्ल्ड एग डे, ही इज एक्सपर्ट इन एग। सवेरे डॉक्टर महेश ने कहा था कि दवा मत खाओ अंडे खाओ, और एक ने कहा था कि एप्पल अ डे कीप डॉक्टर अवे, तो एग अ डे कीप्स डॉक्टर अवे। नाउ दिस इज द थर्ड थिंग कि और क्या करना चाहिए। दिस इज द चीपेस्ट बट द बेस्ट फॉर्म ऑफ प्रोटीन। और सवेरे डॉक्टर महेश ने इतना सुंदर तरीके से उसको समझाया कि हाउ दिस यूथ कैन एंटर इन द एंटरप्रेन्योरशिप। जब इंश्योरेंस वाले MBA लोग, नॉन वेटरनरियन लोग इस धंधे में आके एक को पैकिंग करके लाखों करोड़ों एक बेच रहे हैं, तो व्हाई नॉट वेटरनरियन कैन कम इन दिस बिजनेस। उन्होंने उसके एग्जांपल के साथ में डिफरेंट कंपनीज कौन कितना क्या कर रहा है, कैसा पैकिंग कर रहा है, फ्रेश एग कैसा मार्केट कर रहा है, इवन द एग कंटेंट, एक व्हाइट एंड एक अल्ब्यूमिन, वो टेट्रा पैक में कैसा मार्केट होके एक्सपोर्ट हो रहा है। तो मेरा सभी से यही अनुरोध है कि ऑल द वेटरनरियंस हु हैव जॉइन, कि नॉन वेटरनरियन लोग ये बिजनेस में आ रहे हैं, वी आर द टेक्निकल पीपल, वी शुड एंटर एंड नया नया कुछ इसमें हम ढूंढे कि ताकि हमारे लोग भी एंटरप्रेनरशिप करने लगे। मैं डॉक्टर भिकाने, डॉक्टर रानाडे को एंड डॉक्टर लांडगे एंड जो भी ज्वाइन हुए हैं उनको ऑल द बेस्ट शुभकामनाएं देता हूं, और लखन सिंह साहब का थैंक्स बोल के मेरे दो शब्द समाप्त करता हूं। थैंक यू सर। आपने बहुत सर अपन फार कमी शब्दामध्ये आज जागतिक अंडे दिनानिमित्त जे संदेश दिलेला आहे तो फार अत्यंत उपयुक्त आहे, आणि या संदेशासोबतच आपण आजचा कार्यक्रम जो आहे ज्याच्यासाठी आज आपल्याकडे जे सर्व शेतकरी बांधव, तरुण उद्योजक हे जे जमलेले आहेत त्यांच्यासाठी इथे जमलेलो आहोत, तर मी वेळ न दवडता मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर प्राध्यापक अजित रानडे सरांना मी विनंती करू इच्छितो की त्यांनी आजचा जो विषय आहे महाराष्ट्रातील तरुणांना अंडी उद्योगात रोजगाराची संधी याबद्दल सर्व उपस्थित जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर रानडे सर प्लीज। नमस्कार, शुभ संध्याकाळ। मराठीमध्ये बोलायचं असं भिकाने साहेब म्हणाले जी, आणि तेव्हाच मला टेन्शन आलं, म्हटलं आता काय करावं, म्हटलं करूया प्रयत्न। सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर पातुरकर सर, आपल्या विद्यापीठातील अनेक मान्यवर डॉक्टर आहेर सर, डॉक्टर भिकाने सर, डॉक्टर फुले माले मला दिसत आहेत,
आमच्या तिकडचे डॉक्टर सुरेश जट्टाळे आहेत आणि असे बरीच सगळी मंडळी आहेत आणि बरीच शेतकरी मंडळी जॉईन झालेली आहेत. मला आकडा दिसतोय पार्टिसिपंट्सचा आकडा 100 आहे आणि आज सकाळपासून हा माझा चौथा वेबिनार आहे. 100 आकडा कुठल्याही वेबिनारनी गाठलेला नव्हता. हा पहिला वेबिनार आहे की ज्यांनी 100 आकडा गाठलाय पार्टिसिपंट्स. याच्यावर कळत आहे की बिकाने साहेब लांडगे साहेब यांनी मेहनत खूप घेतलेली आहे आणि बरीच मंडळी इथे जॉईन झालेली आहे. तर आता उशीर पण झालाय, संध्याकाळ झालेली आहे. जास्त वेळ न देवडता मी बिकाने साहेबांशी बोललो होतो, किती वेळ साधारण बोलू तर 30 मिनिटं ते 40-45 मिनिटं बोला म्हणाले. विषय एवढा मोठा आहे की रात्रभर बोललो तरी कमी पडेल, परंतु त्यातल्या महत्वाच्या मुद्दे जे आहेत ते तुमच्या सगळ्यांपर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न राहील. डॉक्टर लाखन सिंग सर त्यांना घाई होती म्हणून ते निघून गेलेले आहेत, काही अडचण नाही. जेवढी मंडळी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो, ते इंग्लिशमध्ये बनवलेलं आहे पण बिकाने साहेबांच्या सांगण्याप्रमाणे मी मराठीमध्येच बोलीन. जी सर, जी सर. प्रेझेंटेशन मोड मध्ये ओके. जी सर, दिसत आहे. राईट. आता मला उजव्या बाजूला बिकाने सर दिसत आहेत आणि लांडगे साहेब दिसत आहेत. तर आपण सुरू करूया. मला विषय जो दिला होता तो एक फार्मिंग एज अ बिझनेस अपॉर्च्युनिटी फॉर यूथ ऑफ महाराष्ट्र. हा जो विषय आहे हा विषय कशाच्या अनुषंगाने आला याचा पहिले आपण विचार करू. आज आहे जागतिक अंडी दिवस. 1996 व्हिएन्ना ऑस्ट्रिया हा जो देश आहे त्याचं जे कॅपिटल व्हिएन्ना, त्या ठिकाणी असं निश्चित झालं की बाबा प्रत्येक ऑक्टोबर महिन्याचा दुसरा जो शुक्रवार आहे त्या दिवशी जागतिक अंडी दिवस साजरा करायचा. आणि तो का साजरा करायचा, तर अंड्यांचं माणसांच्या आहारातलं महत्व हे लोकांना पटवून देण्यासाठी किंवा त्यांना समजावं यासाठी जेवढे म्हणून प्रयत्न करता येतील तेवढे सगळे प्रयत्न जगभरामध्ये व्हावेत अशा दृष्टिकोनातून हा जो दिवस आहे हा साजरा करायचा ठरला. मग आता अंड्यांचा हा दिवस आहे तर मग अंडी कुठे येतात, तर बाबा लेअर फार्मिंग पासून येतात किंवा अंड्यांसाठी ज्या आपण विशिष्ट कोंबड्या पाळतो त्या कोंबड्यांपासून आपल्याला ही अंडी मिळतात. आणि म्हणून बिकाने साहेबांच्या डोक्यामध्ये असं आलं की अंड्यांचा दिवस जरी असला तरी अंड्यांचं फार्मिंग करायचं, अंडी देणाऱ्या पक्ष्यांचं फार्मिंग म्हणजे शेती कशी करायची आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले जे तरुण वर्ग आहे त्यांना काय संधी आहेत, कशा प्रकारे संधी आहे आणि त्यांनी कसं पुढे जावं त्याची थोडीशी जर का त्यांना तोंडओळख जर झाली. ऑफकोर्स एका लेक्चर मध्ये सगळं सांगणं शक्य नाही, परंतु तोंडओळख जर झाली तर त्यांना थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल आणि नंतर नजीकच्या पशुवैद्यक महाविद्यालयाशी ते संपर्क साधून जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करतील. ऑलरेडी प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे, मला अंड्यांचं फार्मिंग करायचं आहे, मला मार्केटिंग बद्दल माहिती सांगा वगैरे काही लोकांनी लिहायला सुरुवात केलेली आहे. व्हेरी गुड, फार चांगली ह्याच्यामध्ये इंडिकेशन आहे. तर आपण सुरू करूया या क्षेत्राबद्दल, ह्या व्यवसायाबद्दल, लेअर फार्मिंग, लेअर म्हणजे अंड्यावरचे जे पक्षी आहेत त्यांच्या शेतीबद्दल जी माहिती घेऊया आणि मग हळूहळू पुढे जाऊया आणि मग आपण अंड्यांबद्दल पण थोडस बोलणार आहोत. कोळ्यामध्ये ही जी इंडस्ट्री आहे, आता इंडस्ट्री हा शब्द बऱ्याच लोकांना खटकतो तो अशासाठी की आपण एकीकडे म्हणतो की शेतकरी म्हणजे काय, की बाबा तो काय स्वतः इंडस्ट्रियलिस्ट नाही, त्याच्याकडे कदाचित 50 पक्षी असतील, कदाचित 500 असतील, कदाचित 5000 असतील, कदाचित 5 लाख असतील, पण तो एकटा आहे. पण तो एकटा आहे, कोणाबरोबरही त्यांनी जॉईन केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याला शेतकरी संबोधलं पाहिजे असं सेंट्रल गव्हर्नमेंट पासून स्टेट गव्हर्नमेंट पासून सगळ्यांचं म्हणणं आहे. माझंही तेच म्हणणं आहे. ज्यावेळेला आपण ह्या सेक्टरला इंडस्ट्री असं संबोधतो त्यावेळेला आपण बऱ्याच गोष्टींना मुकतो. आणि जर का हा शेतकऱ्यांशी निगडीत व्यवसाय आहे, शेतकरी हा व्यवसाय करतात असं जर का आपल्या मनामध्ये आपण ठरवलं तर आपण जास्त याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. मला माझ्या गुरुजींचं नाव नक्की घ्यायला आवडेल, डॉक्टर बी व्ही राजमाने. ते नेहमी म्हणायचे की पोल्ट्री फार्मिंग जे आहे, कुक्कुटपालन जे आहे, हे इट शुड बी डन बाय मासेस अँड नॉट इन मासेस. याचा अर्थ असा की हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय जो आहे हा बाय मासेस भरपूर लोकांनी केला पाहिजे, इन मासेस नको. म्हणजे एकाच माणसाने भरपूर पक्षी पाळले आणि भरपूर लोकांनी छोटे छोटे फार्म्स काढून थोडे थोडे पक्षी पाळले तर ते जास्त श्रेयस्कर आहे. आणि आता ज्या वेळेला आपण या कुक्कुटपालनाची स्थिती बघतो किंवा दशा बघतो किंवा दिशा बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आमचे गुरुजी किती योग्य बोलत होते. आज कमर्शियल फार्मिंगमुळे
इंडस्ट्रीमध्ये रूपांतर झाल्यामुळे जे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत त्या क्षेत्राचे त्याच्यावरती आता मार्ग काढण्यासाठी आम्ही सगळेजण डोकं लावतोय. पोल्युशनचा प्रॉब्लेम असेल, वेस्ट डिस्पोजलचा प्रॉब्लेम असेल, डस्टचा प्रॉब्लेम असेल, अमोनियाचा प्रॉब्लेम असेल वगैरे वगैरे वगैरे. हा विषय आत्ताचा नाही त्यामुळे त्याच्याबद्दल नको बोलूया. मला एवढंच सांगायचं आहे की हा व्यवसाय हा शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे. आपण ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या आणि येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या लोकांना शेतकरी म्हणून संबोधलेलं बरं. 1970 हा बॅकयार्ड व्हेंचर म्हणजे परसातली लक्ष्मी. तुम्हाला आठवत असेल सबनीस डॉक्टरांनी एक पुस्तक पण लिहिलं होतं परसातली लक्ष्मी, बऱ्याच लोकांनी ते पाहिली असेल. हे परसातली लक्ष्मी असं याचं स्टेटस असं याचं स्वरूप 1970 आसपास होतं. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या व्यवसायाची किंवा ह्या शेतीची इतकी झपाट्याने वाढ झाली की आज हा साधारणपणे एक सेल्फ रिलायंट सेक्टर म्हणजे स्वतः आत्मनिर्भर ज्याला आपण म्हणतो आत्मनिर्भर अशा प्रकारचा हा सेक्टर आहे. आणि साधारणपणे 1,38,500 कोटी पुन्हा सांगतो 1,38,500 कोटी एवढी उलाढाल ह्या व्यवसायामध्ये ह्या शेतीमध्ये आपल्या देशामध्ये होते आहे. आणि त्याच्यामुळे लाखन सिंग साहेबांनी उल्लेख केला डबलिंग ऑफ द फार्मर इन्कम. तर त्याच्यामुळे हा जो व्यवसाय आहे किंवा हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी हे पॉवरफुल इंजिन फॉर डबलिंग द फार्मर्स इन्कम म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करण्यासाठी जे काय आपले प्रयत्न चाललेले आहेत त्याचं पॉवरफुल इंजिन म्हणून हा व्यवसाय किंवा ही शेती जी आहे हे आपल्याला काम करू शकेल. आता मुळात सांगायचं तर आपल्या ह्या व्यवसायामध्ये सध्या किंवा आपल्या या शेतीमध्ये सध्या 3 सेक्टर्स आहेत. पहिलं म्हणजे कमर्शियल म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालन ज्याच्यामध्ये साधारण 500 जास्त पक्षी मग ते 5,00,000 पण असू शकतील 50,000 पण असू शकतील यांची शेती केली जाते किंवा हे पक्षी पाळले जातात. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते रुरल पोल्ट्री सेक्टर आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ग्रामीण कुक्कुटपालनाची संकल्पना आणलेली आहे आणि ह्या ग्रामीण कुक्कुटपालनासाठी काही विशिष्ट प्रकारचे पक्षी त्याला आपण जाती म्हणू शकणार नाही परंतु वाण म्हणू. वाण हा ऍग्रिकल्चर मधला शब्द आहे म्हणून आपण इंग्लिशमध्ये त्याला स्ट्रेन्स असं संबोधतो. तर हा हे वेगवेगळे स्ट्रेन्स हे ग्रामीण कुक्कुटपालनासाठी तयार करून त्यांची शेती किंवा त्यांचा उपयोग जो आहे हा ग्रामीण कुक्कुटपालनासाठी करण्यात यावा अशी संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेला खूप चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय आणि त्याची आता वाढ होते आहे. आणि तिसरा जो आहे तो अजूनही आपल्याला अत्यंत रिमोट किंवा अशा दूर खेड्यांमध्ये किंवा लांबच्या खेड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बॅकयार्ड पोल्ट्री. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे कुठे 8 कुठे 10 कुठे 12 अशा प्रकारे साधारण 10 ते 15 पक्षी असतात आणि त्यांची शेती किंवा त्यांच्यापासून मिळणारं उत्पादन जे आहे हा शेतकरी घेत असतो. तर अशा या 3 कुक्कुटपालन आहे. मी आज इथे जे जॉईन झालेले लोक आहेत आणि त्यातल्या ज्या लोकांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा विचार आहे आणि ज्यांना अंड्यांचं फार्म सुरू करायचं आहे त्यांना माझं सांगणं असेल की तुम्ही तुमच्या एरियाची तुमच्या जागेची तुमच्या ठिकाणाची तुमच्या भागाची नीट परीक्षा करा, अभ्यास करा. आजूबाजूला किती फार्म्स आहेत, तुमच्या तिकडे अंड्यांचा कप किती आहे, ही अंडी कुठून येतात, त्या अंड्यांचा भाव काय आहे, ह्या सगळ्याचा विचार करून तुमच्या भागामध्ये तुमच्या परिसरामध्ये तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावांमध्ये किती अंडी किंवा किती पक्षी संपतील, किती अंड्यांचं मार्केट आहे हे पहा आणि नंतर ह्या व्यवसायाकडे वळा. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या वेळा पैसा असतो एखाद्याकडे आणि तो पटकन तो पैसे टाकतो आणि व्यवसाय सुरू करतो परंतु त्याचं मार्केट जे आहे ते मार्केटचा अभ्यास त्यांनी न केल्यामुळे मग शेवटी त्याला मिडलमॅन वरती किंवा दलालावरती अवलंबून राहावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये त्याचं नुकसान होतं. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मार्केट स्टडी करणं हा आवश्यक भाग आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात बेस्ट किंवा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या गावाच्या तुमच्या पोल्ट्री फार्म तुमचं जिथे कुठं असेल त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधली जी काही गरज आहे जी काही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी त्या ठिकाणच्या लोकांना अंडी किंवा मांस म्हणजे मांसल पक्षी पुरवण्यासाठी आज आपण अंड्यांबद्दल बोलतोय. त्यामुळे समजा माझ्या भागा मध्ये दिवसाला 20,000 अंडी संपत असतील तर ती 20,000 अंडी मी कशी तयार करू शकतो ह्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे छोट्या प्रमाणामध्ये सुरुवातीला फार्म सुरू करावं असं माझं तुम्हाला सजेशन राहील. थोडीशी सध्याची स्थिती बघूया. साधारण ह्या व्यवसायाचा किंवा ह्या शेतकऱ्यांचा जो एकूण जो उलाढाल आहे तो मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1,00,000 कोटीपेक्षा जास्त मोठा त्याचा टर्नओव्हर म्हणजे उलाढाल आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये 50,00,000 लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे आणि साधारणपणे 2,50,000 लोक जी आहेत ती 2,50,000 लोक इनडायरेक्टली त्यांना एम्प्लॉयमेंट आहे. ज्याच्यामध्ये मेज आणि सोयाबीनचे जे शेतकरी आहेत
जे शेतकरी मेज आणि सोयाबीन शेती करतात ते मेज आणि सोयाबीन हे कुक्कुटपालनासाठी आपण घेत असल्यामुळे त्यांचे सुद्धा एम्प्लॉयमेंट ह्या व्यवसायामुळे होते आहे. आज जर का ह्या व्यवसायाची आपण ग्रोथ बघितली तर आपण लेअर बद्दल बोलतोय तर साधारण 6-8% एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ह्या व्यवसायाची वार्षिक वाढ आपल्याला दिसते. ब्रॉयलर पक्षी जे आहेत मांसल पक्षी त्यांची वाढ 10-12% दिसते आणि ऍग्रिकल्चर कृषी क्षेत्राची जर आपण वाढ बघितली तर ही वाढ साधारण 2.5% आसपास दिसते. म्हणजे 2.5% वाढ ही कृषी क्षेत्रामध्ये आहे परंतु या क्षेत्रामध्ये 6-12% अंड्यांच्या व्यवसायामध्ये आणि मांसल पक्ष्यांच्या व्यवसायामध्ये ही वाढ आपल्याला दिसते. एवढं होऊन सुद्धा आज जर का आपल्या देशाची आपण परिस्थिती बघितली तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन म्हणजे जी माणसांच्या पोषणाच्या संदर्भामध्ये काम करणारी संस्था आहे त्यांनी सांगितलेलं आहे की वर्षाला एका माणसांनी कमीत कमी 180 अंडी खाल्ली पाहिजेत आणि साधारण 11 किलो एवढं मांस पक्ष्यांपासून तयार होणारं हे माणसांनी खाल्लं पाहिजे. आज आपण त्याच्या जवळपास पोहोचलेलो नाही आणि म्हणून ह्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे. आजच्या मितीला हा व्यवसाय जेवढा आपल्या देशामध्ये आहे त्याच्यामध्ये 10 पट जरी वाढ झाली तरी सुद्धा आपण हे आकडे सध्या काढू शकणार नाही आहोत. आणि त्याच्यामुळे नवीन लोकांना तरुणांना ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये ह्या व्यवसायामध्ये यायचं आहे त्यांना भरपूर वाव आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि एक सांगतो जर का हा आकडा जो आहे एक अंड जर का पर्सन म्हणजे ज्याला आपण दरडोई म्हणूया दरडोई एक अंड जर लोकांनी जास्त खाल्लं आणि 50 ग्रॅम पक्ष्यांपासून तयार होणारं मांस जे आहे ते जर का जास्त खाल्लं तर ह्या क्षेत्रामध्ये साधारण 26,000 इतक्या नोकऱ्या त्या तयार होतील. जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या तयार होणार आहेत. साधारण ह्या क्षेत्राचं डिस्ट्रीब्युशन बघूया कसं आहे. ब्रॉयलर्स म्हणजे मांसल पक्षी आहेत एकूण देशामध्ये आज 38.7% एवढे मांसल पक्षी आहेत ते टोटल पक्षी आहेत त्याचं हे डिस्ट्रीब्युशन पर्सेंटेज मध्ये आहे. लेअर पक्षी 29.4 जे बॅकयार्ड आपण म्हणतो त्या बॅकयार्ड पक्ष्यांमध्ये 29.7 आता ह्या बॅकयार्ड मध्ये जे रुरल पोल्ट्री सेक्टरचे पक्षी मी तुम्हाला सांगितले त्यांचा सुद्धा अंतर्भाव आहे. बदक आणि इतर पक्षी जे आहेत ते 0.67% आणि अदर बर्ड्स अदर स्पीसीज म्हणजे टर्कीज असतील क्वेल्स असतील युनिफॉल्स असतील गीज असतील त्यांचं प्रमाण हे साधारण 1.43% एवढं आहे. आता आपण एक इंटरेस्टिंग चार्ट पाहणार आहोत ज्याच्यामध्ये पर ग्रॅम प्रोटीनची किंमत आपण पाहतोय. मला इथे हेच सांगायचं आहे की आपण म्हशीचं दूध गाईचं दूध म्हशीच्या दुधापासून तयार केलेला पनीर गाईच्या दुधापासून तयार केलेलं पनीर मासे चिकन आणि अंडं म्हणजे चिकनचं मांस आणि अंडं याची इथे तुलना केलेली आहे. साधारण सध्याचा बाजारभाव जो आहे तो रेट इथे दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन किती ग्रॅम आहे. 100 ग्रॅम जर का आपण बफेलोचं मिल्क घेतलं त्याच्यामध्ये किती ग्रॅम प्रोटीन आहे. 100 ग्रॅम गाईचं दूध घेतलं त्याच्यामध्ये किती ग्रॅम प्रोटीन आहे. तसंच 100 ग्रॅम जर का आपण अंडे घेतलं सर्वात शेवटी त्याच्यामध्ये 12% प्रोटीन आहे. म्हणजे 100 ग्रॅम ही वस्तू घेतल्यावरती त्याच्यातनं किती प्रोटीन मिळतं ह्याचे आकडे लिहिलेले आहेत आणि त्याची किंमत जी आहे ती किंमत आपण काढलेली आहे. तुमच्या लक्षात येईल सर्वात महाग जर काही असेल तर ते फिश आहे. त्याच्या खालोखाल बफेलोच्या म्हणजे म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं पनीर आहे आणि आपलं अंडं जे आहे 0.83 आणि चिकन मधलं जे मांस चिकन म्हणजे ब्रॉयलर पक्ष्यांचं जे मांस आहे त्याचं त्याची कॉस्ट जी आहे ती पर ग्रॅम 61 पैसे एवढी आहे. एकच गोष्ट सांगायची आहे की आज तुम्ही प्रथिन पुरवणाऱ्या कुठच्याही पदार्थाबरोबर जर का अंड्यांची आणि पक्ष्यांच्या मांसाची जर तुलना केली तर अंड्यांपासून मिळणारं प्रथिन प्रोटीन आणि चिकन पासून म्हणजे कोंबड्यांच्या मांसापासून मिळणारं प्रथिन जे आहे ते सर्वात स्वस्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता साधारण आपल्या देशातली स्थिती आपण बघतोय स्टॅटिस्टिक्स बघतोय अर्थशास्त्र बघतोय प्लेसमेंट पाहूया. आपण साधारण ब्रॉयलर इंडस्ट्री जी आहे मांसल पक्षी आहे त्या मांसल पक्ष्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर साधारण 432 कोटी एवढे ब्रॉयलर पक्षी आपल्याकडे आहेत आणि जर लेअर इंडस्ट्री म्हणजे अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारण 24 कोटी एवढी प्लेसमेंट आहे. अर्थात हे आकडे प्री कोविड आहेत. कोविड झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोविडचं पॅन्डेमिक आल्यानंतर बऱ्यापैकी ह्या इंडस्ट्रीला सुद्धा त्याचा फटका बसलेला होता परंतु हे प्री कोविडचे आकडे आहेत. ब्रॉयलर इंडस्ट्री जी आहे ती साधारण 76,000 कोटी रुपयांच्या आसपासची उलाढाल करते. जी लेअर इंडस्ट्री आहे अंड्यांची इंडस्ट्री आहे ती साधारण 43,800 कोटी रुपयांची उलाढाल करते. एकूण साधारण 1,19,800 कोटींची उलाढाल आहे आणि अदर्स म्हणजे याच्यामध्ये ब्रीडर्स वगैरे सामील आहे त्याची उलाढाल साधारण 38,000 कोटींची आहे.
म्हणजे आपण जरी कोटी कोटीच्या रुपयामध्ये जरी इथे बोलत असतो तरी एक शेतकरी हा साधारण 1000 पक्षी ठेवणारा सुद्धा आहे आणि एक शेतकरी हा 1000,000 पक्षी ठेवणारा सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे सगळे आकडे हे ह्या इंडस्ट्रीशी ह्या शेतीशी अंड्यांच्या किंवा ब्रॉयलर पक्ष्यांच्या शेतीशी जे जोडले गेलेले शेतकरी आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून हा हा आकडा आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये अगदी 500 पक्षी किंवा 1000 पक्षी असलेल्या शेतकऱ्याचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याचं योगदान या आकड्यांमध्ये आहे. आता इथे आपण पाहतोय 2011 सालापासून आता 2020 पर्यंत एक प्रोडक्शन अंड्यांचं उत्पादन किती आहे आणि साधारण त्याच्यामध्ये ग्रोथ किती आहे. हा चार्ट फार महत्वाचा आहे कारण आज जागतिक अंडा दिनाच्या दिवशी आपण ह्या गोष्टीबद्दल चर्चा करतोय. साधारण 2011-12 मध्ये 66.45% इतकं बिलियन एक प्रोडक्शन होतं, ते आजच्या मितीला साधारण 114.38 झालेलं आहे आणि दरवर्षी आपण जर का त्याच्यात वाढ बघितली अॅन्युअल ग्रोथ इन एक प्रोडक्शन पर इयर साधारण 5.4-4.94 असं तुम्हाला आकडे दिसतील आणि आता या वर्षामध्ये साधारण 10% एवढ्या प्रमाणामध्ये ह्या व्यवसायामध्ये अंड्यांच्या उत्पादनामध्ये जी आहे ही वाढ झालेली आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. ह्याच्यामुळे पर कॅपिटा उत्पन्न किंवा दर डोळी उपलब्धता जी आहे ही जास्त होण्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर हा चार्ट तुम्हाला मला दाखवायचा होता महत्वाचा दर डोळी उपलब्धता पर कॅपिटा एक अवेलेबिलिटी 12-13 मध्ये 58 होती आणि त्याच्यानंतर आता ती 86 वरती पोहोचलेली आहे, कदाचित 88 वरती पण पोहोचलेली असेल कारण 21-20-21 चे आकडे जे आहेत ते अजून आलेले नाही आहेत. परंतु आपण पाहिलं तर ज्या प्रमाणामध्ये ह्याच्या अगोदरच्या चार्टमध्ये आपण पाहतोय एक प्रोडक्शन किती झपाट्याने वाढलेलं आहे पण तितक्याच झपाट्याने आपल्या देशाची लोकसंख्या सुद्धा वाढत असल्यामुळे दर डोळी उत्पन्नामध्ये फार जास्त वाढ झालेली नाही. 58, 61, 63, 65 ते 86 ते 88 आसपास आहोत. अगदी आपण जरी 90 धरून चाललं तरी त्याच्यापेक्षा दुप्पट मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन 180 अंडी म्हणजे हाफ अँड एग पर पर्सन पर डे एका व्यक्तीने दिवसाला अर्धा अंड तरी खाल्लंच पाहिजे असं ती संस्था म्हणते. आज आपण अगदी 90-86 ऐवजी जरी 90 आकडा पकडला तरी 9×2=18, 180 वरती जायचं असेल तर ही इंडस्ट्री आता जी आहे त्याच्या डबल व्हायला पाहिजे आजच्या क्षणाला आणि पॉप्युलेशन इतकीच राहायला पाहिजे तर हे शक्य आहे. दोन्ही गोष्टी शक्य नाही आहेत. आताच्या क्षणाला ही इंडस्ट्री अशी जादूची कांडी फिरवल्यासारखी डबल होऊ शकत नाही आणि आपल्या देशातली लोकसंख्या काय वाढायचं थांबणार नाही आणि म्हणून ह्या व्यवसायाला पुन्हा सांगतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोय आहे, स्कोप आहे. याचं कारण की आपल्याला दरडोई उपलब्धता वाढवायची आहे, ती वाढवली तरच आपल्या लोकांना चांगल्या प्रकारचं प्रोटीन मिळेल खाण्यासाठी आणि त्यांच्या शरीराला इम्युनिटी असेल, ताकद असेल, प्रोटीन बॉडी बिल्डिंग असेल सगळ्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. हा एक अत्यंत महत्वाचा चार्ट आहे. हा डाटा मला शेअर करायचाच होता. डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन आज इकडे आहेत, ठिकाणे साहेब आहेत, लांडगे साहेब आहेत. हा डाटा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे की साधारणपणे गेल्या 10-12 वर्षामध्ये ग्रोथ जी झालेली आहे त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती होती, बाजारातनं किंमत किती मिळाली आणि प्रॉफिट किती झाला. आणि हा चार्ट अशासाठी मी तुम्हाला दाखवतोय की जे नवीन होतकरू लोक आहेत ज्यांना या क्षेत्राशी जोडलं जायचंय त्यांना वस्तुस्थिती माहिती व्हावी म्हणून दाखवतोय. फार जास्त चर्चा करता येणार नाही किंवा करायची गरज नाहीये. आपण जर प्रॉफिट बघितलं साधारण 14 पैशापासून ते 93 किंवा 97 पैशापर्यंत प्रॉफिटेबिलिटी आहे. हे आकडे बघून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की एवढाच पैसा मिळतो. हो, पण ही पर युनिट प्रॉफिटेबिलिटी आहे आणि म्हणून ह्या व्यवसायामध्ये आम्ही नेहमी म्हणतो इट इज द व्हॉल्यूम ऑफ द बिझनेस विच डिसाइड्स द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ द फार्म. तुमचं फार्म किती पक्ष्यांचं आहे, किती मोठं आहे याच्यावरती तुम्ही ह्या धंद्यामध्ये टिकणार आहात की नाही हे अवलंबून आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझी जर का महिन्याची आवश्यकता ही 25 ते 30 हजार रुपये घरी आणण्याची आहे तर मग 25 ते 30 हजार रुपये घरी आणण्यासाठी मला किती अंडी विकावी लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला किती मोठा फार्म काढावं लागेल असं ज्याला आपण बॅक कॅल्क्युलेशन म्हणतो असं करून लोकांनी विचार करायचा आहे की आपण ह्या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला शिरता येईल.
एनिवे 2019-20 जर साल आपण बघितलं त्याच्यामध्ये -0.09 आपल्याला प्रॉफिट दिसतो, म्हणजे नुकसान झालेलं दिसतं. पण बाकीच्या सगळ्या वर्षांमध्ये आपल्याला मार्जिनल का होईना प्रॉफिट दिसतो. ऍव्हरेज प्रॉफिटॅबिलिटी ही 41 पैसे पर अंड एवढं आहे. 41 पैसे हा आकडा अत्यंत छोटा वाटतो, परंतु आज मी जर 1000 अंडी विकली 41 × 1000, आज जर मी 10,000 अंडी विकली 41 × 10,000, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डेली दिवसाला आपल्याला उत्पन्न किंवा फायदा मिळू शकतो. आणि हा जो आकडा आहे हा निव्वळ नफ्याचा आकडा आहे, त्याच्यातनं बाकीच्या सगळ्या कॉस्ट ज्या आहेत काढून घेतलेल्या आहेत. आज कमीत कमी 30 ते 40 ते 50 हजार इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला फार्म्सचा साईज बघायला मिळतो. अगदी 10,000 पक्ष्यांचं जरी फार्म असेल आणि 10,000 पक्ष्यांच्या फार्म मध्ये समजा 8,000 अंडी जरी येत असतील, तरी 8,000 × 8 म्हणजे साधारण 832 एवढ्या रुपयांचं, म्हणजे साधारण 30,000 रुपयापर्यंतची आपल्याला सॉरी प्रॉफिटॅबिलिटी जी आहे ती आपल्याला मिळते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला फार मोठ्या कॅल्क्युलेटरची काही आवश्यकता नाहीये. बेसिकली आपल्याला एवढं माहिती आहे की साधारण ह्या व्यवसायामध्ये तर वेळेला फार जास्त प्रॉफिट जरी मिळत नसला तरी सुद्धा मार्जिनल प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो तो मिळू शकतो. म्हणजे आपण जर का 10,000 चा हिशोब करत असतो 4,100 रुपये रोजचा फायदा हा 10,000 पक्षी विकून आपल्याला सहज मिळणार आहे. आणि 4,000 रुपये रोजचे म्हटल्यानंतर 3×12 120,000 रुपयाची महिन्याची तुमची आमदनी किंवा जे इन्कम आहे होतं, हा साधारण ढोबळ हिशोब मी तुम्हाला सांगितला. अशासाठी की नवीन लोक ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांना साधारण अंदाज यायला हवा. आता ही जी अंडी आहेत ह्या अंड्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, तर साधारण एक्सपोर्ट आपल्या देशातून ही जी अंडी आहेत ती फार कमी प्रमाणामध्ये होतात. म्हणजे साधारण 0.14 crores म्हणजे विच कम्स टू अबाउट 0.57% एवढंच एक्सपोर्ट होतं. प्रोसेसिंगसाठी साधारण 2.29% अंडी जातात. मिड डे मील स्कीम्स किंवा अंगणवाडीमध्ये जे लोक लहान मुलांना शाळेतल्या मुलांना जे जेवण दिलं जातं त्याच्यासाठी 5.71% अंडी तिथे जातात. आणि उरलेली सगळी अंडी म्हणजे जवळजवळ 91.43% एवढी अंडी जी आहे ती रिटेल मार्केटमध्ये विकली जातात. आणि हा फिगर महत्वाचा आहे, हा फिगर वाढला पाहिजे. 5.71 असेल 2.29 असेल हे फिगर्स वाढले पाहिजेत. ज्या वेळेला एकंदरीत अंड्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आपोआपच या सगळ्या सेक्टर्समध्ये आपल्याला वाढ दिसणार आहे. आता ह्या अंड्यांबद्दल जर आपण बोललो तर अंड्यांचं महत्व काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जागतिक अंडी दिवस आहे. सकाळपासून आम्ही सगळ्यांना सांगतोय की प्रोव्हायडिंग क्वालिटी प्रोटीन फॉर ग्रोईंग पॉप्युलेशन ऑफ द कंट्री. आज 130-140 कोटी ऑफिशियली लोक आपण देशामध्ये आणि 130-140 कोटी आपण लोक आहोत. ऐकायला अतिशय वाईट वाटतं, परंतु त्यातली साधारण 20-30% जनता जी आहे ती रात्री काहीही न खाता झोपते. बऱ्याच लोकांनाही माहिती नसेल गोष्ट, परंतु ही फॅक्ट आहे की 20-30% जी लोक आहेत आपल्या देशातली अजिबात काहीही न खाता रात्री झोपते. आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या अन्नधान्याचं सगळ्याच गोष्टींचं उत्पादन हे वाढलं पाहिजे. ऍग्रिकल्चरचा ग्रोथ रेट हा वाढला पाहिजे. आणि ऍग्रिकल्चरचा नुसता ग्रोथ रेट वाढून उपयोग नाही, त्याच्याबरोबर अॅनिमल हजबंडरीची जी साथ आहे, मग ते दुधाचा धंदा असेल, शीपचा असेल, गोटचा असेल, पोल्ट्रीचा असेल, पिक्सचा असेल, ह्या दोन्हीची सांगड ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि अॅनिमल ऍग्रिकल्चर म्हणजे अॅनिमल हजबंडरी. अॅनिमल ऍग्रिकल्चर हा शब्द मी प्रेफर करतो. प्लांट ऍग्रिकल्चर आणि अॅनिमल ऍग्रिकल्चर दोन्ही एकत्र वाढलं तरच आपण आपल्या देशातल्या जनतेला पुरेसं अन्न प्रोव्हाइड करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जे प्रोटीन जी प्रथिनं जी लोकांना लागतात ती अत्यंत चांगल्या प्रतीची प्रथिनं जी आहेत ही आपल्याला अंड्यांमधून मिळतात. आणि म्हणून अंडी हा चिपेस्ट क्वालिटी प्रोटीन फॉर ह्युमन्स आहे. अत्यंत उत्तम प्रतीचं प्रोटीन, अत्यंत उत्तम प्रतीची प्रथिनं या अंड्यामध्ये मिळतात. आणि त्याच्यासाठी मोजावे लागणारे पैसे जे आहेत ते अतिशय कमी आहेत सध्याच्या मितीला. आणि त्याच्यामुळे हा अंड्यांचा व्यवसाय जो आहे हा आजही चांगला आहे, आधीही चांगला होता आणि पुढेही चांगला राहणार आहे. त्याच्यामुळे होणार आहे कसं, तर रिड्युसिंग माल न्यूट्रिशन इन रुरल पुअर. जी गरीब जनता आहे, जी खेड्यापाड्यामध्ये राहणारी जनता आहे, ज्यांच्याकडे फार जास्त पैसे नाहीयेत, ते सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रोटीन ह्या अंड्यांच्या स्वरूपामध्ये खाऊ शकतात. मी वर्गात शिकवताना नेहमी उदाहरण देतो, 1-2-4 मुलांना विचारतो काय रे सिगरेटची किंमत किती बाहेर, मुलं उत्तर देत नाहीत, त्या अंड्यांना भीती वाटते. पण मी त्यांना सांगतो आज सिगरेटची किंमत कमीत कमी 10 रुपये आहे.
आणि त्या 10 रुपयामध्ये तुम्ही जर का बाजारात गेलात तर 2 अंडी तुम्हाला मिळतात. 2 अंडी तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे ते आणि त्या 10 रुपयाची एक सिगरेट प्याल्यानंतर तुम्हाला जे काय मिळणार आहे ते याचा तुलना किंवा कंपॅरिझन तुमची तुम्ही करू शकता आणि मग तुम्हाला कळेल की किती स्वस्त प्रमाणामध्ये किती स्वस्तामध्ये हे अत्यंत उत्तम क्वालिटीचं प्रोटीन तुम्हाला मिळतं. आणि त्याच्यामुळे ह्या गरीब जनतेचं जे प्रोटीन माल न्यूट्रिशन आहे, प्रथिनांचा पुरवठा शरीराला न होण्याचा जो अत्यंत कॉमन प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये आहे त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन मिळतं. आणि हे आयडियल फूड फॉर मिड डे मील स्कीम फॉर चिल्ड्रन आपल्या महाराष्ट्रात नाही परंतु साऊथ मध्ये दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये मिड डे स्कीम्स मध्ये मुलांना अंडं दिलं जातं आणि त्याच्यामुळे शाळेतल्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रोटीन जे आहे ते आपण पुरवत असतो या अंड्यांच्या द्वारे. हा एक चार्ट आहे, बऱ्याच लोकांनी पाहिला असेल, हाऊ इंडिया इट्स. देशामधले जे वेगवेगळी राज्य आहेत त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये शाकाहारी आणि किती प्रमाणामध्ये मांसाहारी लोक आहेत याचा अंदाज येतो. जास्त चर्चा ह्याच्यावरती करायची गरज नाही. मला एकच गोष्ट सांगायची आहे की याच्यामध्ये जो लाल भाग आहे तो मांसाहारी लोकांचा आहे आणि जो हिरवा भाग आहे तो शाकाहारी लोकांचा आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राची साधारण 59.8 म्हणजे जवळजवळ 60% जनता जी आहे ही 60% जनता ही शाकाहारी आहे. सॉरी 59.8 जे आहेत ते 59.8 हे मांसाहारी आहेत आणि 40.2 इतकी लोक जी आहेत ही आपल्याकडे शाकाहारी आहेत. जो हिरवा गोल आहे तो शाकाहाराचा आहे आणि लाल गोल आहे हा लाल गोल आपल्याला दिसतो तो मांसाहाराचा आहे. अंडी शाकाहारी आहेत का मांसाहारी आहेत याच्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये चर्चा होती आणि त्या चर्चेलाच पूर्णविराम देण्यासाठी मी हा चार्ट दाखवलेला आहे. अंडी शाकाहारी का मांसाहारी, मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जी अंडी आज बाजारामध्ये टेबल एग्स म्हणून मिळतात, टेबल एग्स म्हणजे खाण्यासाठी मिळतात, ती अंडी ही इनफर्टाईल असतात म्हणजे अफलित असतात. त्यांच्यामधनं पिल्लू बाहेर येऊ शकत नाही. त्यांना कितीही दिवस आपण उगवलं तरी त्याच्यापासून पिल्लांची निर्मिती होणार नाही आणि म्हणून ह्या अंड्यांना आपण शाकाहारी असं म्हणतो. आता हे कसं शक्य आहे तर ज्या वेळेला पक्षी वयात येतात त्यावेळेला निसर्ग नियमाप्रमाणे हे पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात. त्यावेळेला त्यांचं नराशी मिलन किंवा संयोग होण्याची आवश्यकता असतेच अशातला भाग नाही आणि त्याच्यामुळे हल्ली जी काय लेअर फार्म्स आहे जे काय लेअर पक्षी पाळले जातात हे लेअर पक्षी हे फक्त मादी पक्षी पाळले जातात. त्यांच्याबरोबर कुठच्याही नराला पाळलं जात नाही. त्याच्यामुळे ह्या मादी पक्ष्यांचा नराशी संयोग न झाल्यामुळे जी अंडी तयार होतात ती फलित अंडी नसतात. त्यांना आपण अफलित अंडी म्हणतो आणि म्हणून अंडी ही शाकाहारी म्हणून गणलं जातं. त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं एक वचन आहे की जर का तुम्हाला दूध चालतं उपवासाच्या दिवशी किंवा दूध तुम्हाला शाकाहार म्हणून तुम्ही प्रेफर करता तर मग अंडी करायला काहीच हरकत नाही. कारण हल्ली कमर्शियल म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार केलेली जी अंडी आहेत त्यांच्यामधून पिल्लांची निर्मिती किंवा नवीन जीवांची निर्मिती होऊ शकत नाही. हे थोडस तुम्हाला मी दाखवतोय ग्राफच्या स्वरूपामध्ये. 1980 सालामध्ये भारत देश हा जगामध्ये अंडी उत्पादनाच्या बाबतीमध्ये 12वा होता. तोच 2019 सालामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचलेला आहे आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचताना साधारण 80 बिलियन एग्सचं उत्पादन आपल्या देशामध्ये होत आहे. तसंच करंट पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर 79-80 आसपास जर का आपण पकडलं पर कॅपिटा कन्झम्पशन म्हणजे दरडोई उपलब्धता तर ती आपल्याला 180 वरती द्यायची आहे आणि मांसाच्या बाबतीमध्ये आपण 5.5 किलो किंवा 6 किलो धरलं तर त्याच्यावरून आपल्याला 11 किलो जायचं आहे. म्हणजे मांसल पक्ष्यांचा व्यवसाय असो किंवा अंड्यावरच्या पक्ष्यांचा व्यवसाय असो दोन्ही बाबतीमध्ये दुप्पट उत्पादन होणं आवश्यक आहे. आणि मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दुप्पट उत्पादन झालं तर ते पुरेसं उत्पादन होऊ शकेल आणि दरडोई उपलब्धता आपली आवश्यक तेवढी मिळू शकेल. जर लोकसंख्या तेवढीच राहिली तर ती तर काय तशी तेवढीच राहणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या व्यवसायामध्ये वाढ अपेक्षित आहे. या व्यवसायामध्ये आणखीन वाढ का होणार आहे तर ह्याचं कारण म्हणजे इन्क्रीजिंग कन्झम्पशन इन अर्बन एरियाज. आणि ह्या बाबतीमध्ये मला भरपूर बोलायचं आहे कारण म्हणजे वेळ कमी आहे. परंतु एक तुम्हाला सांगतो गेल्या जवळजवळ 1.5 वर्षामध्ये कितीतरी लोक जे शाकाहारी होते आणि अंड्यांना मांसाहार समजून ते खात नव्हते ते सगळे अंडी खायला सुरुवात केलेली आहे. याचं कारण अंड्यांमध्ये असलेले गुणधर्म. नुसतंच प्रोटीन नाहीये, नुसतंच फॅट्स नाहीये, नुसतीच व्हिटॅमिन्स नाहीये, तर त्याच्यामध्ये अशी काही ज्याला आपण फंक्शनल फूड्स असं म्हणतो की ज्यांच्यामुळे इम्युनिटी
माणसाच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही शक्ती वाढण्यासाठी त्या अंड्यांचा उपयोग होतो. मी माझा पर्सनल अनुभव सांगतो आणि मी जाहीरपणे सांगू इच्छितो की गेल्या वर्षीच्या वेळा मला कोविड झाला होता. 5 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यंत मी आजारी होतो. बाकी काही हो न हो रोज सकाळी मी 2 अंडी खात होतो आणि त्याच्यामुळे माझा असा विश्वास आहे की या अंड्यांमुळे मी जिवंत आहे. आणि आज सकाळच्या आमच्या पहिल्या सेमिनारमध्ये मी भिकारी साहेबांना सांगितलं सुद्धा की या छोट्याशा अंड्यांनी आपल्यावरती कृपा केली आहे, माझ्यावरती कृपा केलेली आहे. ती 2 अंडी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे एकत्र आजारी पडलेलो होतो ती खात होतो आणि त्याच्यामुळे आम्ही जिवंत राहिलो असा माझा समज आहे. कारण ह्या अंड्यांमुळे इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढते याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. कारण ते शास्त्रांनी प्रूव्ह केलेलं आहे, शास्त्रांनी ते सिद्ध केलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे कन्झम्पशन जे आहे हे वाढतंय आणि वाढत राहणार आहे. म्हणजे आता नवरात्र चालू आहे, 2 दिवसापूर्वीच विजय झाला. मी म्हटलं असू दे नवरात्र, काही अडचण होत नाही, आपल्याला अंड खायचं आहे आपण खाऊ शकतो. अर्थात याच्याशी कुठल्याही प्रकारे धार्मिक किंवा अशाशी सांगड घालण्याचा माझा विचार नाही. परंतु जसजसे आपण पुढे जातो आणि जसजसं आपल्याला ह्या गोष्टीबद्दल कळतं त्यावेळेला चांगलं काय वाईट काय याच्यावरती आपण विचार स्वतः करू शकतो. त्याच्यानंतर अनटॅप न्यू रुरल एरिया. आता तुम्ही पाहिलं मुंबई, साधं मुंबई. आता आमचे जगदाळे साहेब नवीन पनवेलच्या तिथे राहतात. मुंबई, नवीन मुंबई, पनवेल, नवीन पनवेल, इतके बाकीचे एरिया जे आहेत ते रुरल एरियाज आहेत ते वाढायला लागलेले आहेत की त्या ठिकाणी अंड्यांचं कन्झम्पशन खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे. न्यू कन्झम्पशन सेंटर्स इन द कंट्री. आज अख्ख्या देशामध्ये पूर्वी जिथं खप कमी होता त्या ठिकाणी आता जास्त खप यायला सुरुवात झालेली आहे. डेव्हलपिंग स्टेट्स, उत्तर प्रदेश असेल, वेस्ट बंगाल असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, बिहार असेल, ही डेव्हलपिंग स्टेट्स आहेत आणि ह्या ठिकाणी ह्या अंड्यांचं कन्झम्पशन हे खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर जी पूर्वी फक्त कन्झम्पशन स्टेट्स होती ती आता प्रोडक्शन स्टेट्स व्हायला लागलेली आहेत. काही स्टेट्स प्रोडक्शन आणि कन्झम्पशन स्टेट्स म्हणून झालेली आहेत आणि त्याच्यामुळे रिजनल इंटिग्रेटर्स जे आहेत दे आर हेडिंग टुवर्ड्स कॉर्पोरेट पोल्ट्री फार्म. आणि त्याच्यामुळे बेसिकली ह्या अंड्यांचं मार्केट डिस्ट्रीब्युशन इंटरस्टेट त्यांचा जो ट्रान्सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये गती आलेली आहे. आज दुपारच्या सेमिनारमध्ये जसं म्हटलं नामक्कलमध्ये तयार झालेलं अंड तुम्हाला जम्मूमध्ये खायला मिळतं, नामक्कलमध्ये तयार झालेलं अंड तुम्हाला आसाममध्ये खायला मिळतं, बँगलोरमध्ये ते ब्रीडर आपला पक्षी जो आहे तो जो हॅचिंग एक घालतो तो देतो ते अंड हॅच व्हायला नागालँडमध्ये पोहोचतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामुळे आज देशामध्ये वाहतूक व्यवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रेड जो आहे, व्यवसाय जो आहे, बिझनेस जो आहे, व्यापार जो आहे हा सुरू झालेला असल्यामुळे ह्या अंडी उत्पादनाच्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणावरती स्कोप आहे. आणि त्याच्यामुळे रुरल पोल्ट्री असेल, बॅकयार्ड पोल्ट्री असेल किंवा व्यावसायिक स्वरूपाचं कुक्कुट पालन असेल, अगदी 1000 पक्षी मी तर म्हणतो 1000 पक्षी जरी ठेवले तरी काही हरकत नाहीये. सुरुवात तुम्ही अतिशय छोट्या प्रमाणावरती करा आणि मग हळूहळू जसजसा तुम्हाला अनुभव येईल तसतसे तुम्ही जास्त गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करू शकता. आता महत्वाचा भाग इन्व्हेस्टमेंट इन द बिझनेस. कोण प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते, कोण प्रकारचा खर्च असतो. मी साधारण सध्याचा जो मार्केट प्राइस आहे त्याचा विचार करून याचा हिशोब काढलेला आहे. एक जर लेयर पक्षी आपल्याला हवा असेल तर एका लेयर पक्षासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सध्याच्या मितीला 500 रुपये आहे प्लस ऑर मायनस 10%. आणि वर्किंग कॅपिटल जे आहे ते साधारण 250 रुपये आहे प्लस ऑर मायनस 10%. म्हणजे 750 रुपये तुम्हाला एका पक्षासाठी खर्च करायचे आहेत जर तुम्हाला लेयर फार्मिंग सुरू करायचं असेल तर. म्हणजे 66% हा खर्च कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वरती आहे आणि साधारण 33-34% हा खर्च जो आहे हा तुम्हाला वर्किंग कॅपिटल आहे. आता हे तरुण रोजगार बेरोजगार असलेली जी मंडळी आहेत त्यांना पैसा उभा करणं हा जर का विषय असेल तर बँका, वेगवेगळ्या पतसंस्था आज शेतीसाठी आणि शेतीचा पूरक जे व्यवसाय आहेत त्याच्यासाठी कर्ज देत असतात. त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल, आपल्याला कुठेतरी असा हा कोर्स करावा लागेल आणि कोर्स करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या पर्टिक्युलर व्यवसायाची शास्त्रीय माहिती आहे असं तुम्ही जर का बँकेला पटवून देऊ शकलात तर तुम्हाला कर्ज मिळू शकतं. अर्थात त्या फॉर्मॅलिटीज मोठ्या आहेत, त्याच्याबद्दल वेगळं बोलावं लागेल. पण एक साधारण ढोबळ मानाने साधारण 75-750 रुपये एवढा खर्च हा एका पक्षासाठी आहे. 1000 पक्षी असतील तर 75,000 रुपयाचा खर्च आपल्याला आहे आणि मग तुम्ही हे व्यवसाय सुरू करू शकता आणि उत्पादन जे तुमचं आहे ते वाढवू शकता. हा साधारण उत्पादनाचा ग्राफ आहे कशाप्रकारे हे पक्षी अंडी देतात. एक गोष्ट आवर्जून सांगेन ज्यांना या व्यवसायामध्ये यायचं आहे
आता मुळामध्ये हा जे आपण तरुण बेरोजगार लोकांसाठी आपण हा प्रोग्राम करतो आहोत किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत करतो आहोत, त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र मग सांगलीचं असेल, नागपूरचं असेल किंवा ठाण्याचं असेल, त्या ठिकाणी ज्यावेळा आपण कार्यक्रम घेऊ, ज्यावेळा त्यांच्यासाठी कोर्सेस अरेंज करू, त्यावेळा ही बेसिक माहिती जी आहे ही सगळी त्यांना द्यावी लागेल. त्यामुळे ती देण्यासाठी थोडीशी हे मी फोटोग्राफ्स टाकलेले आहेत. अशा प्रकारची फार्म्स असतात. हे एक फार्म आहे मोठ्या प्रमाणावरती अंडी देणाऱ्या पक्ष्यांचं. हा एक दुसरा फोटोग्राफ आहे, हा तिसरा फोटोग्राफ आहे. हे सगळे आम्ही स्वतः काढलेले फोटोग्राफ्स आहेत. ह्या ठिकाणी फार्म आहे. हा आतला भाग आहे शेड मधला, ज्यांनी पाहिलेले नाहीत पोल्ट्री फार्म त्यांच्यासाठी हे फोटोग्राफ चांगले आहेत. अंडी स्टोअर करून ठेवलेली आहेत ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या केजेस आहेत, पिंजरे आहेत, आणि ह्या पिंजऱ्यांमध्ये पक्षी ठेवलेले आहेत. हे वेगळ्या प्रकारचे पिंजरे आहेत. असे काही उत्तम प्रकारचे फोटोग्राफ्स मी आपल्यासाठी निवडून इथे आणलेले आहेत की अशा प्रकारे हे अंड्यावरच्या पक्ष्यांचं जे आहे हे फार्मिंग किंवा ह्याची शेती जी आहे ती केली जाते. ही अर्थात मोठी फार्म्स आहेत. आपल्याकडे बॅकयार्ड फार्म्स पण आहेत, अगदी 500 पक्ष्यांपासून 1000 पक्ष्यांपासून ते 500,000 पक्ष्यांच्या फार्म्स पर्यंतची फार्म्स आहेत. ते आपण जाऊ शकता, पाहू शकता आणि स्वतः त्याच्यात ट्रेनिंग घेऊन तुम्ही ह्या व्यवसायामध्ये येऊ शकता. हा व्यवसाय कधीही अंत नसणारा आहे, कधीही ह्याला मरण येणार नाही. कोविड आला, पॅन्डेमिक आला, इतर सगळे धंदे बसले, पोल्ट्रीच्या धंद्याला काही झालं नाही. सुरुवातीला थोडा सेटबॅक बसला रूमर्समुळे, पण नंतर झपाट्याने वाढला. मग अशा एका चार्टमध्ये आपण बघितलं असेल 10% जास्त प्रमाणामध्ये ग्रोथ वाढ या कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा या व्यवसायामध्ये दिसलेली आहे. हे आणखीन काही प्रकारचे पक्षी आहेत, हे पण आपण पाहू शकता. काही प्रकारच्या शेड्स आहेत आणि हे फोटोग्राफ्स मी तुम्हाला अशासाठी दाखवतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा अंड्यांच्या फार्मचा व्यवसाय जो आहे हा आपण करू शकतो आणि त्याच्यामधून आपण पैसे जे आहेत हे मिळवू शकतो. अतिशय सुंदर सुंदर फोटोग्राफ्स आहेत, हे तुम्हाला मी इथे दाखवू. आणि हा साधारणपणे अंड्यावरच्या पक्ष्यांचा एक साधारण जीवनमान किंवा जीवनाचा जो प्रवास आहे तो दाखवतोय. पहिला अंडा जे आहे साधारण 18 ते 19 आठवड्याच्या वयामध्ये हे पक्षी देतात. त्याच्यानंतर साधारण 20 आठवड्यापर्यंत 5% एवढी ह्यांची उत्पादन क्षमता जी आहे ती पोहोचते. त्याच्यानंतर 22 आठवड्यापर्यंत 50% उत्पादन क्षमता पोहोचते. 50% उत्पादन क्षमता याचा अर्थ तुमच्याकडे 100 पक्षी असतील तुम्हाला रोज 50 अंडी मिळणार. 5% याचा अर्थ तुमच्याकडे जर का 100 पक्षी असतील तुम्हाला 5 अंडी रोज मिळणार. अशा प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन असतं. आणि पीक प्रोडक्शन म्हणजे सर्वोत्तम सर्वोच्च उत्पादन क्षमता जी आहे ती साधारण 26 आठवड्याला ह्या पक्ष्यांकडनं मिळते. जी किती असू शकते 92, 93, 94, 96, 100 100% उत्पादन घेणारी सुद्धा मंडळी आहेत. आणि त्याच्यामुळे 90% वरती कितीही तुम्हाला हे उच्चतम उत्पादन पीक प्रोडक्शन मिळू शकतं. आणि साधारण वर्षभरामध्ये एक पक्षी जो आहे हा मिनिमम 320 कमीत कमी 320 अंडी देतो. सध्या काही काही स्ट्रेन्स असे आहेत की साधारण 330-335 एवढी अंडी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. आणि पक्ष्यांची जी मर्तणूक आहे ही 1% प्रमाणात होऊ शकते. हा त्यांचा जीवनपट दाखवण्याचं कारण असंच आहे की तुम्हाला ह्या संदर्भामधली संपूर्ण माहिती जी आहे ती घ्यायची. मॅनेजमेंट कशी असली पाहिजे, खाद्य कोणत्या प्रकारचं द्यायचं ही सगळी गोष्ट पाहिजे. जे लोकल केव्ही केज आहेत त्या लोकल केव्ही केजना मी नक्कीच सांगेन की तुम्ही अशा प्रकारची ट्रेनिंग ऑर्गनाईज करा. वेगवेगळ्या महाविद्यालयातले जे अधिकारी आहेत, जे तज्ञ आहेत, त्यांचा तुम्ही तिथे लेक्चर्स घेऊन तिकडच्या जनतेला तरुण लोकांना अशी माहिती आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर हा मार्केटिंगचा विषय आहे. बऱ्याच लोकांना मार्केटिंग बद्दल प्रश्न आहेत. सेलिंग वर्सेस मार्केटिंग जास्त डिटेलमध्ये जात नाही, बऱ्याच वेळ घेतलाय तुमचा मी ऑलरेडी. परंतु मार्केटिंग बद्दल तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला मार्केटचा अंदाज, बाजारपेठेचा अंदाज आला पाहिजे. आणि बाजारपेठ किती आहे त्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि आता तुम्हाला जे चित्र दिसत आहेत ही सगळी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दृष्टिकोनातून केली गेलेली मार्केटिंगची पद्धत आहे. त्याच्यामध्ये लिक्विड एग्स असतील, एक क्यूब्स असतील, रेडी टू ईट किंवा कुक प्रॉडक्ट्स असतील, एक बर्गर तुम्हाला दिसतोय. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ किंवा ज्याला आपण फास्ट फूड म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी इथं आपण करून विकू शकतो. तेव्हा थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की ह्या अशा प्रकारे हा अंड्यांच्या पक्ष्यांचा व्यवसाय आपण करून अंड्यांची निर्मिती करू शकतो. अंड्यांच्या बाबतीमध्ये 4-5 गोष्टी नक्की सांगेन थांबण्याच्या अगोदर. सर्वात पहिली म्हणजे अंड हा एकमेव पदार्थ आहे ज्याच्यामध्ये भेसळ शक्य नाही, ॲडल्ट्रेशन होऊ शकत नाही. जागतिक अंडा दिवस आहे त्यामुळे अंड्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे.
अंडी हा एकमेव पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये भेसळ होऊ शकत नाही, कारण भेसळ करायचं झालं ते फोडावं लागतं, फोडलं की विकता येत. अत्यंत उत्तम प्रकारची प्रथिनं, त्याची बायो अवेलेबिलिटी म्हणजे त्याची शरीराला असलेली उपयुक्तता ही 97% आहे. रेफरन्स प्रोटीन म्हणून त्याला म्हटलं जातं. इतक्या चांगल्या प्रकारची प्रथिनं या अंड्यांमध्ये आहेत आणि असं हे अंड आहे. त्यामुळे न्यूट्रिशन देणारं, अत्यंत चांगल्या प्रकारची प्रथिनं देणारं, प्रथिनांच्या सकट त्याच्यामध्ये फॅट्स आहेत, त्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत, त्याच्यामध्ये खनिज द्रव्ये आहेत म्हणजे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फंक्शनल फूड्स मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे इम्युनिटीची सुद्धा वाढ त्याच्यामध्ये होत असते. अशा प्रकारे निसर्गाने एक दिलेलं वरदान, मनुष्याला दिलेलं वरदान असं हे आहे. त्यामुळे हे अंड किंवा अशा प्रकारच्या अंड्यांचा हा दिवस आहे, जागतिक अंड दिवस आपण ह्याला म्हणतो. आणि अंड्यांबद्दल काही गैरसमज पण आहेत. बऱ्याच वेळा आपण म्हणतो प्लास्टिक एग्ज आहेत, कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, काही नाही. नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी किंवा कॉलेजशी संपर्क साधा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्याचं निरसन करून घ्या. अंड्यांसारखा आज उत्तम प्रकार, उत्तम प्रथिन पुरवणारा पदार्थ दुसरा असल्यामुळे रोज अंडी खा. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही तर फार जुनी जाहिरात झाली. आता आम्ही सांगतो की अंड्यांमध्ये इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत किंवा इतर सगळे खनिज द्रव्य आहेत किंवा व्हिटॅमिन्स आहेत. जसं आज कुलगुरू महोदय यांनी सांगितलं, सकाळचं आमचं पहिलं वेबिनार जे झालं त्याच्यामध्ये जे महेश स्पीकर होते ते म्हणते दवा मत खाना अंडा खाना, म्हणजे औषधं टाळा. आणि औषधं टाळायची असतील तर तुम्हाला अंडी खाणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या प्रकारचं स्लोगन जे आहे ते आजच्या सकाळच्या स्पीकरने दिलेलं आहे. हे स्पीकर मी तुम्हाला सांगतो, संडे हो या मंडे रोज खाओ अंडीपेक्षा आठवड्यातनं 3 दिवस चिकन आणि रोज 2 अंडी खाणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुमच्या तब्येतीसाठी, तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सगळे जे अन्न घटक आहेत ते पोचण्यासाठी आणि तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी हा मंत्र आज घेऊन जा, हफ्ते में 3 बार चिकन और रोज 2 अंडा खाना है. त्याचं कारण तुमची तब्येत आणि तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहणं गरजेचं आहे. भिकाने साहेब आमचे डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन नवीनच आहेत आणि अतिशय सुंदर काम करतायत. ज्यांना कोणाला ह्या संदर्भामध्ये आणखीन माहिती हवी असेल त्यांनी विद्यापीठामध्ये डॉक्टर लांडगे असतील त्यांच्याकडनं संपर्क साधून तुमच्या जवळपासचे जे पण डॉक्टर्स आहेत किंवा जे कोणतं पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. जवळजवळ सगळ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये 7 दिवसाचे छोट्या कालावधीचे प्रशिक्षण वर्ग आम्ही घेतो आणि ते मराठीमध्ये घेत असतो. आणि त्याच्यामुळे त्या मराठीमध्ये घेत असलेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी सहभागी होऊन हवी ती माहिती घ्यावी आणि मग ह्या क्षेत्रामध्ये उतरावं. भरपूर वाव आहे, भरपूर स्कोप आहे, भरपूर पुढे जायचं आहे, उत्पादन डबल करायचं आहे. तेव्हा कुठे आपण आवश्यक असलेली अंडी आणि मांस हे 130-140 कोटी जनतेला पुरवू शकू. एवढं बोलतो आणि डॉक्टर भिकाने यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला इथे ह्या व्याख्यानासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणतो. दिवसभर सगळेच कार्यक्रम झालेले आहेत त्याच्यामुळे सगळीच लोक कंटाळलेली असतील कदाचित, त्यामुळे मी आता आणखीन जास्त काही लांबवत नाही. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जागतिक अंड दिनाच्या आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी अत्यंत सोप्या भाषेत, आणि सर आपण म्हटलं होतं की मराठीत बोलल्या, मराठीत जेव्हा सरांनी सांगितलं तेव्हा आपण म्हणलं होतं की प्रयत्न कराल, पण हा प्रयत्न नव्हता सर. दिस इज अ क्लासिकल एक्झाम्पल की आपण एकदम ऍब्सोल्युटली पिन पॉइंट हिट केलेला आहे, जॅकपॉट हिट केलेला आहे. आणि एवढ्या सुंदर भाषेत आणि एवढ्या सोप्या भाषेत मला असं वाटतं की पूर्ण दिवसभरामध्ये आपलं मी ऐकलेलं नाही, मी पूर्वीचे 2 ऐकले, पण हे जास्त सोयीस्कर आणि जास्त छान होतं असं मला माझं प्रामाणिक मत आहे सर. धन्यवाद त्याबद्दल. यानंतरचा जो आपला कार्यक्रम आहे त्यामध्ये काही प्रश्न सर काही येत आहेत, तर त्या प्रश्नांना मी थोडस एक डिस्कशन आपण करून घेऊ जर आपली परवानगी असेल. जरूर जरूर. तर चॅटमध्ये आपण एक प्रश्न माझ्या मते आपण बोलतानाच ऐकला होता की अंडी उत्पादन सुरू करायचं आहे आणि मार्केटिंग कशा पद्धतीचं करायचं आहे, तर माझ्या मते त्याचं उत्तर आपण व्यवस्थितरित्या दिलेलं आहे की कशा पद्धतीने करावा. आणि बाकीच्यांनी पण सांगितलेलं आहे की हा टर्नओव्हर जो आहे हा इंडियासाठी आहे का? हो, हा इंडियाचा आहे, टर्नओव्हर इंडियासाठी. जी 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 सर.
त्याच्यानंतर एक डिस्ट्रीब्युशन आणि एक मार्केटिंग बद्दल एक प्रश्न आहे की त्यांना सुरुवात करायची आणि मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन बद्दल आपण सांगावं म्हणून. त्याच्यामध्ये कसं असतं, आता फॉर एक्झाम्पल एखादं पोल्ट्री पॉकेट असेल, आता आपण सांगली मिरज विट्याचा भाग घेऊया, तर शेतकऱ्यांकडनं अंडी गोळा करणारी व्यक्ती एक असते, ती शेतकऱ्यांकडनं अंडी गोळा करून लोकल मार्केटमध्ये, मग ते विट्याचं असेल समजा किंवा मिरजेचं असेल, तिथपर्यंत अंडी घेऊन येणार, मग ती अंडी तिकडनं ट्रान्सपोर्ट होतात मोठ्या मार्केटमध्ये, मग ते पुणे असेल किंवा मुंबई असेल, मग मुंबई किंवा पुण्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडे ती जाते, मग दुसरी व्यक्ती पुन्हा तिकडची होलसेलर असते, म्हणजे आता मुंबईत समजा आली तर क्रॉफर्ड मार्केट किंवा दादरला जे रॉयल चिकन सेंटर आहे त्याच्याकडे पक्षी येणार किंवा अंडी येणार, आणि मग तिकडनं आणखी ते एका व्यक्तीकडे जाणार. म्हणजे मार्केटिंगची जेवढी मोठी चेन आहे, म्हणजे जेवढी जास्त लोक इन्वॉल्व्ह असतील तेवढी त्या गोष्टीची किंमत वाढत जाते, कारण प्रत्येक व्यक्ती आपापलं कमिशन घेत राहतं आणि मग शेवटी शेतकऱ्याला फार कमी पैसे मिळतात, जो विकत घेणार आहे त्याला जास्त पैसे द्यावे लागतात. ज्याला कोणाला फक्त मार्केटिंगचा व्यवसाय करायचा असेल त्यांनी ह्या व्यवसायामध्ये जरूर पडावं. ब्रिटिशर्स आपल्याला सांगून गेले ट्रेडिंग इज द बेस्ट बिझनेस, त्यामुळे ट्रेडिंग इज द बेस्ट बिझनेस हे अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे, ते पोल्ट्रीमध्ये आहे. बऱ्याच वेळेला जो ट्रेडर असतो तो जास्त पैसे कमवतो शेतकऱ्यापेक्षा, ही वस्तुस्थिती आहे, पण ते पूर्वी इतकं राहिलेलं नाहीये, आता बऱ्यापैकी त्याच्यावरती चेक आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या व्यवसायाचा किंवा ह्या ट्रेडिंगचा सखोल अभ्यास करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली जी चेन आहे त्या चेनचा अभ्यास करून तुम्ही या व्यवसायामध्ये जरूर या. ट्रेडिंग इज द बेस्ट बिझनेस, स्वतःची इन्व्हेस्टमेंट अत्यंत कमी, इधर से माल लो उधर दे दो, अपना कमिशन दे लो, बात खत्म. परंतु त्याच्यासाठी खूप जास्त कॉन्ट्रॅक्ट खूप जास्त फिरावं लागेल आणि तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. राईट, थँक्यू सर. अजून एक प्रश्न होता, प्रशिक्षण घ्यायचे झाल्यास कुठून घ्यावे, त्याबद्दल आपण आय थिंक सर्वांना सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील 6 व्हेटनरी कॉलेज जे आहे, मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, उदगीर आणि अकोला, या 6 कॉलेजेसमधनं आपल्याला पशु म्हणजे पोल्ट्रीचं ट्रेनिंग भेटेल याबद्दल आपण बोललात. त्यानंतरचा प्रश्न माझ्या मते सर्वांची फक्त कॉमेंट्स आहेत की चांगलं झालं आणि छान झालं, माहिती चांगली आहे. आणि सेलिंगची गायडन्स बद्दल आपण सांगितलेलं आहे, आत्ताच आपण तेही बोललात की दॅट इज द बेस्ट बिझनेस. आणि आय थिंक डॉक्टर महेश अंबोरे सरांचा आहे की आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जो आहे व्हेटनरी सायन्समधला तो वाढवायला हरकत नाही. आय थिंक पोल्ट्री हा एक चांगला आपण व्यवस्थित सांगितलेला आहे अंबोरे सर, पोल्ट्री एक चांगला व्यवसाय आहे, आपण केव्हीकेच्या माध्यमातून तो सांगू इच्छितो. आय थिंक इथे हे जे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत, तर जर दुसऱ्या कोणाचे जर प्रश्न नसतील, संतोष सर आय थिंक काही लोकांनी हात वर केलेत, म्हणजे दे हॅव रेज द हँड्स, तर ज्यांनी हात वर केले तर त्यांना जर काही विचारायचं असेल तर कृपा करून प्लीज. संतोष सर, काय आपण ज्यांनी रेस केले त्यांना आपण बोलू शकतो का? अनम्यूट केलेलं आहे त्याला, ते अनम्यूट करून बोललेलं आहे सर. हा प्लीज, तसे जे हँड रेस केलेले आहेत ऍक्च्युली माझ्याकडनं चुकून झालेला आहे तो, पण माझ्या व्यतिरिक्त प्लीज कुणी आहे का? नाही सर, दोन जणांना हँड रेज केले, त्यांना आपण रिक्वेस्ट पाठवतोय अनम्यूट, ते रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत नाहीयेत, म्हणजे बाय मिस्टेक त्यांच्याकडून झाला असेल. ओके ओके ओके, आय थिंक आपण आता या कार्यक्रमाच्या फ्लॅग एंडला आलेलो आहोत आणि सरते शेफ्टीचं जे आभार प्रदर्शनाचं काम आहे हे मी डॉक्टर अनिल उलेमाले सर यांच्याकडे सोपवतो. डॉक्टर उलेमाले सर प्लीज. धन्यवाद सारिपुत, आवाज येतोय माझा? जी सर, येस सर, प्लीज गो अहेड. धन्यवाद सारिपुत. धन्यवाद आदरणीय डॉक्टर रानडे सर, अत्यंत चांगलं आपलं हे व्याख्यान राहिलं आणि अगदी 100 वर आपल्याला सगळे याच्यात पार्टिसिपेट होणारे आपले सगळे प्रशिक्षणार्थी म्हणा किंवा सगळे हे राहिले आहेत इथे उपस्थित. महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले हे 3 कृषी विज्ञान केंद्र, जे की आता जसं डॉक्टर सारिपुत लांडगे सरांनी सांगितलं आणि डॉक्टर भिकानी सरांनी सुद्धा सांगितलं की ते आमच्या विंडोज आहे आता आपल्या ह्या सगळ्या एक्सटेन्शनच्या कार्यक्रमासाठी, विस्ताराच्या कार्यक्रमासाठी. आणि मग ह्या विद्यापीठाअंतर्गत असलेले हे 3 कृषी विज्ञान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र नागपूर, कृषी विज्ञान केंद्र सांगली आणि कृषी विज्ञान केंद्र ठाणे यांच्या विद्यमाने हा आम्ही जागतिक अंडी दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता, महाराष्ट्रातील तरुणांना अंडी उद्योगात रोजगाराच्या संधी, जसं की सर्व व्याख्यात्यांनी सांगितलं. आणि अशा ह्या विस्ताराच्या कार्यक्रमासाठी नेहमीच आमचे प्रेरणास्थान असलेले आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक कर्नल डॉक्टर आशिष पातुरकर सर
अत्यंत संक्षिप्त आणि मोजक्या शब्दात त्यांनी आज अत्यंत असा मोलाचा संदेश आपल्याला दिला त्यांच्या सुरुवातीच्या आपल्या इंट्रोडक्टरी रिमार्क्समध्ये. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे असे आमचे संचालक लाभले या कार्यक्रमाला. त्यांनी सुद्धा अतिशय चांगले असे एक मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीला केले. अटारी पुणेचे संचालक माननीय डॉक्टर लाखन सिंग सर, या दोघांचंही मी आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने अत्यंत आभारी आहे. आणि असेच मार्गदर्शन या दोघाही महान व्यक्तींचं आम्हाला वेळोवेळी लाभणार आहे. कारण आम्ही सर्वजण सांगतो आहोत की कृषी विज्ञान केंद्र हा प्लॅटफॉर्मच आमच्यासाठी नवीन आहे. हे एक नवीन दालन किंवा विंडो आपण म्हणूया संक्षिप्त अशी, ती आम्हाला आता लाभलेली आहे विस्ताराच्या कार्यासाठी. आणि म्हणून आमचे सन्माननीय कुलगुरू तसेच संचालक डॉक्टर लाखन सिंग सर यांचं असंच मार्गदर्शन आम्हाला यापुढेही लाभत राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद पुन्हा एकदा आशिष पातुरकर सर, माननीय कुलगुरू आणि संचालक डॉक्टर लाखन सिंग सर. डॉक्टर भिकाने सर, जसं की आता रानडे सरांनी अतिशय चांगलं असं सरांच्या बाबतीत एक व्यक्तित्व इथं केलेलं आहे, खूप छान विस्ताराचं कार्य त्यांनी आता पुढे नेऊ घातलेलं आहे. सर आम्ही आपल्या सोबत आहोत, काहीच प्रश्न येत नाही. आणि निश्चितच पशुसंवर्धन आणि मग त्याचे असलेले त्यासोबतचे अनेक असे उद्योग जसं की आत्ता आपण आज बोलतो आहोत पोल्ट्रीबद्दल, तर ह्या सगळ्यांचा आपल्याला आपल्याकडे असलेल्या ह्या तंत्रज्ञानाचा जो काही उपयोग आहे तो शेतकऱ्यांपर्यंत कसा होत राहील, त्यांना कशी आपल्याकडनं मदत मिळेल यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यरत राहणार आहोत. धन्यवाद सर, आपणही इनिशिएटिव्ह घेऊन हा अतिशय चांगला असा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालय शिरोचे प्राचार्य माननीय डॉक्टर आहिर सर यावेळी उपस्थित राहिले. कायमचं असं मार्गदर्शन त्यांच्याकडनं आमच्यासाठी आहे आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्र सांगलीच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि एकूणच हे सगळ्यांचं फिलिंग आहे या महाराष्ट्र पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये की येस, आत्ता आपल्याला अतिशय चांगली संधी मिळाली आहे केंद्र सरकारच्याकडनं आणि राज्य सरकारच्याकडनं कृषी विज्ञान केंद्राच्या स्वरूपात. त्यामुळे आहेर सर, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायमच अगदी कार्यरत राहणार आहोत. सर आपल्या मार्गदर्शनाची नेहमीच आम्हाला गरज आहे. धन्यवाद सर, आपण या व्याख्यानात आज सहभागी झालात. त्याचप्रमाणे नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे डॉक्टर सोमकुवर सर, सर आपली तळमळ आम्ही आधी पण बघितलेली आहे जेव्हा आपल्याकडे हा पदभार होता विस्तार शिक्षण संचालनालयाचा. त्याचबरोबर आहेर सरांचं सुद्धा आम्ही ही सगळी तळमळ या कृषी विज्ञान केंद्राच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही बघितली आहे. सर धन्यवाद डॉक्टर सोमकुवर सर, आपणही आवर्जून अगदी या कार्यक्रमात सहभागी झालात, आभारी आहोत आम्ही आपले. कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक नागपूरचे डॉक्टर सारीपूत लांडगे सर, अतिशय चांगलं त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. डॉक्टर सुरेश जगदाळे आहेत आमचे सहकारी कृषी विज्ञान केंद्र ठाण्याचे, ते समन्वयक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व सन्माननीय बंधू भगिनी, उशीर भरात झालेला आहे, संध्याकाळी आपण सुरुवात केलेला हा कार्यक्रम आहे आणि आता आपण याची सांगता करतो आहोत. आवर्जून आपण उपस्थित राहिला, अतिशय चांगले प्रश्नसुद्धा विचारले गेले आणि एकंदरीतच आपण जो म्हणतो एक लाईव्हनेस आणि व्हायब्रन्स जो आम्ही अनुभवतो आहोत इथे खूप चांगला आहे, आमच्यासाठी तो अत्यंत प्रेरणादायी आहे. धन्यवाद आपणा सर्वांचे, आपण अगदी जातीने ह्या ऑनलाईन व्याख्यानामध्ये सहभागी झालात. ह्या कार्यक्रमाचे ह्या व्याख्यानाचे जे ज्ञान भागीदार आहेत, नॉलेज पार्टनर आहेत, अलिम्बिक लिमिटेडच्या आजच्या कार्यक्रमाचे हे या कंपनीचे प्रतिनिधी डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर अमित सिंग आणि त्यांचे सहकारी यांचे सुद्धा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मी आभार मानतो इथे. आणि आमचे विस्तार शिक्षण संचालक माननीय डॉक्टर भिकाने सर यांच्या वतीनं मी इथे असं जाहीर करतो की हा कार्यक्रम आपण इथे संपवत आहोत. आणि पुन्हा एकदा या विद्यापीठाच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो, जे जे काही आपले प्रश्न आहेत किंवा आता इथून पुढे जे काही आपल्याला काही अशा समस्या आहेत पशुसंवर्धन आणि इतरच एकंदरीत ह्या क्षेत्राबद्दल, तर हे कृषी विज्ञान केंद्र तसेच आमच्या विद्यापीठाअंतर्गत असलेले सर्व पशुवैद्यक महाविद्यालय पदव्युत्तर संस्था आपल्यासोबत आहेत. कृपया कधी पण आपण आम्हाला आवाज द्या, आम्ही आपल्यासोबत आहोत, आमची साथ आपल्याला सदैव असणार आहे. भिकाने सर आपण थांबूया इथे. सर सर आपले विषय